परोरा तालुक्यात वर्धा पॉवर प्लॅंट, GMR पॉवर प्लॅंट, बेळगाव येथील सनफ्लॅग कोळसा खदान, एकोना कोल माइन्स या कंपन्या कार्यरत आहेत. तालुक्यात नवीन कंपन्या येणार यामुळे येथील बेरोजगारांच्या आशा प्रफुल्लित झाल्या होत्या. स्थानिकांना रोजगार मिळणार असे वाटत असताना या कंपन्यांनी उद्योग नियमांना बगल देत परराज्यातून कामगारांचा भरणा केल्याने येथील स्थानिक बेरोजगारांना रोजगारापासून वंचित ठेवले आहे. जमिनी भूसंपादित केल्यापासून आजपर्यंत वर्धा पॉवर प्लांट व GMR पॉवर प्लांट या कंपनीने जमिनीवरील KGP केली नाही. तसेच या कंपन्या ज्या ग्रामपंचायत हद्दीत येते त्यांचा करोडो रुपयांचा कर भरणा केला नाही. सदर कंपन्यांचे व्यवस्थापक कुठल्याही शासकीय कायद्याला व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला जुमानत नसून शासनाच्या कायद्याला व आदेशाला नेहमीच केराची टोपली दाखवित असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. या निवेदनाची दखल घेऊन सदर विषयात मध्यस्थी करून स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्याचे आदेश द्यावे. येत्या एक महिन्यात मागणी पूर्ण न झाल्यास 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी उपविभागीय कार्यालयासमोर रक्तदान करून प्रहार स्टाईलने आंदोलनाला सुरुवात करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे ज्येष्ठ प्रहार सेवक आशिष घुमे, वरोरा शहर अध्यक्ष विकी तावडे, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर डुकरे, उपतालुकाध्यक्ष पिंटू वासेकर, हर्षद ढोके, शेरखान पठाण, निखिल कांबळे यांच्यासह बहुसंख्य प्रहार सेवक उपस्थित होते. प्रहार जनशक्ती पक्ष शाखा वरोरा तालुक्याच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी वरोरा यांना तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार देण्यासंदर्भात आज निवेदन देण्यात आलेलं आहे. तालुक्यामध्ये 4 कंपन्या आहेत. कंपन्या जेव्हा येणार होत्या त्यावेळेस बेरोजगारांच्या आशा प्रफुल्लित झालेल्या होत्या की इथल्या स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळेल, पण तसं न होता कंपनीने उद्योग कायद्याला बाजूला सारत अक्षरशः परराज्यातून कामगारांचा भरणा केला आहे. त्यामुळे येथील कामगारांना बेरोजगारांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम येथील कंपन्या व्यवस्थापनाने केलेले असल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने आज इथे निवेदन देऊन प्रशासनाला इशारा दिलेला आहे की 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांच्या जयंतीपर्यंत या विषयावर तोडगा जर काढला नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाकडून उपविभागीय कार्यालयाच्या समोर रक्तदान करून खऱ्या अर्थाने येथील बेरोजगाराच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाचा पाया रोवला जाईल.